आणि आता मी वाट बघतो की कधी बोट सुटते आणि आमचा हा प्रवास सुरू होतो. नमस्कार मंडळी, मी रसिका दाजी बागवे. नमस्कार मंडळी, मी रुशाली दाजी बागवे. आणि ताईचा आणि माझा आज अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही चाललोय अलिबागला. आणि अलिबागला आम्ही चाललोय, ते तुम्हाला मागे दिसत आहे ना आमच्या त्या M2M फेरीने. तर आम्ही पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे, त्यामुळे बघूयात की ह्याचा जो ट्रॅव्हल आपण करणार आहे त्याच्याने आपला वेळ वाचतोय का. आणि ज्या प्रमाणाचं तिकीट आहे, म्हणजे आपण जे नॉर्मल CST वरनं जे अलिबागला जातो ना, त्याचे रेट थोडे कमी आहेत आणि M2M फेरीचे रेट थोडे जास्त आहेत. तर ते रेटनुसार आपला टाइम आपला खरंच वाचतोय का, आणि वेगळा एक्सपिरियन्स काय, म्हणजे तिकडच्यापेक्षा इकडचा एक्सपिरियन्स वेगळा काय आहे, हे आपण आपल्या या आजच्या व्लॉगमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूया आतून ही M2M फेरी कशी आहे. चला. आणि अशा प्रकारे मंडळी, तुम्हाला या रोरो बोटचं, म्हणजे ह्या M2M फेरीचं तिकीट काढायचं असेल तर ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा काढू शकता. आणि त्याची वेबसाईटची जी लिंक आहे ती मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. आम्हीसुद्धा ऑनलाईन तिकीट काढलं होतं. त्याच्या ज्या फेरीचे जे टायमिंग आहेत ना, ते वेगवेगळे असतात, दर रोजचे बदलत असतात आणि ते लोक अपडेट करतात आपल्या वेबसाईटवर. त्यामुळे तुम्ही जर वेबसाईटवरनं तुम्हाला यायचं असेल या रोरो फेरीने, तर वेबसाईट प्रिफर करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा, म्हणजे तुम्ही चुकणार नाही कुठली बोट तुम्हाला. आणि आता आपण भाऊच्या धक्क्यावरनं ते अलिबाग, म्हणजे मांडवावर जाणार आहोत. आणि अशा प्रकारे आता आपण रोरो बोटमध्ये एंटर करतोय. वाव, ही खूप मोठी बोट आहे. आणि खरंच, म्हणजे आजपर्यंत मी कधी असा प्रवास केला नव्हता एवढ्या मोठ्या बोटमधून. आणि बघा, छानपैकी तुम्ही तुमची गाडीसुद्धा आणू शकता. पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे. आणि मी सांगते की ते पार्किंगचे सुद्धा वेगळे चार्जेस घेतले जातात. साधारण 1000 मला असं वाटतं की कारचे आणि 2-व्हीलरचे 200-150 रुपये असे काहीतरी आहेत. त्याचेसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन करू शकता. आयदर तुम्ही ऑफलाईनसुद्धा तुम्हाला इथे तिकीट्स किंवा असं कार पार्किंगसाठी जागा मिळू शकते. तर अशा प्रकारे बघा, खालीसुद्धा कार पार्किंग करायला जागा आहे. त्यामुळे खरंच ही खूप अवाढव्य बोट आहे आणि कसलंच टेन्शन नाही आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी खूप नीट अशा कार पार्क केलेल्या आहेत. आणि तुमचं पेट असेल तर त्यासाठी पेट एरियासुद्धा आहे. तुम्ही तुमचं पेटसुद्धा या बोटमधून, या फेरीमधून नेऊ शकता. पण मला असं वाटतं की यांचेसुद्धा वेगळे चार्जेस आहेत. आणि आता आपण या बोटच्या सगळ्यात एअर कंडिशनल जो एरिया आहे तिथे आलो आहोत. इथे आहे बसण्यासाठी. तुम्हाला जर ओव्हरऑल पूर्ण ओपन बोट असल्यामुळे तुम्हाला जर उन्हापासून त्रास होत असेल तर तुम्ही आतमध्ये येऊन बसू शकता. आणि इथे फूडसुद्धा आहे, काही कोल्ड्रिंक, समोसे किंवा असं छोटं मोठं स्नॅक्स आहे. आणि परत कोणाला गिफ्ट घ्यायचे असेल तर गिफ्ट्स एरियासुद्धा आहे. स्टेशनरी एरियासुद्धा आहे. थोडे फूडचे चार्जेस थोडे जास्त आहेत, पण ठीक आहे, एवढंसुद्धा माग नाही आहे की तुम्हाला थोडंफार परवडू शकतं. तर अशा प्रकारे हा मस्त ह्यूज एरिया आहे. आणि बाकी व्ह्यू ना इकडे खूपच मस्त आहे. आणि गाड्या इथून येतात. अजून 9:16 झालेत. 9:20 आपली ही फेरी आहे, त्यामुळे अजून 4 मिनिटं आहेत. आणि तो दिसतोय ना समोर, तो भाऊचा धक्का आहे. आता अशा प्रकारे आम्ही बोटमध्ये आलेलो आहोत आणि अजून आमची बोट सुटली नाही आहे. 5-10 मिनिटं वेळ आहे सुटायला. मोस्ट ऑफ सगळ्या गाड्या आहेत, बहुतेक तरी सगळ्या गाड्या आता येत आहेत. आणि आता मी वाट बघतो की कधी बोट सुटते आणि आमचा हा प्रवास सुरू होतो. नाही, कसं वाटतं तुला? बाकी भारी वाटतंय, वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स आहे. बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो तो. आणि अशा प्रकारे बघू शकतो तुम्ही, हे पूर्ण बंद होत आहे. आणि अशा प्रकारे फायनली बोट सुटते आपली. आणि अशा प्रकारे आपली बोट फायनली मुंबईवरनं सुटलेली आहे. आणि आता आपण अलिबागसाठी रवाना झालो. आणि अशा प्रकारे आपण आता मुंबई सोडलेली आहे आणि आपण मांडवाच्या दिशेने आपला प्रवास सुरू केलेला आहे. खूपच भारी वाटतंय, एकदम आपण उंचावर आहोत. बोट खूप छान उंच असल्यामुळे पाणी आणि हे जे सीन आहेत ना, ते खूपच भारी आहेत. आणि ही त्या नॉर्मल बोट आहेत ज्या आपल्या CST वरनं सुटतात. तुम्हाला जी
नॉर्मल फेरी असते जी CST वरनं सुटते ती जवळजवळ तुम्हाला 1.5 तासात मांडवाला पोहोचवते, पण ही जी फेरी आहे ती तुम्हाला 45 मिनिट्समध्ये पोहोचवते. तुम्ही पार्किंगचा वेळ किंवा येऊन तिकीट काढण्याचा वेळ पकडलात तर जवळजवळ 1 तास पकडा की तुम्हाला या प्रवासासाठी 1 तास जातो. आणि छान प्रवास आहे, म्हणजे तुम्हाला तुमची कार जर अलिबागला न्यायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं. म्हणजे कसं ड्रायव्हरला सुद्धा एक रेस्ट मिळतो आणि बोटचा प्रवास म्हटल्यावर एक वेगळा एक्सपिरियन्स घेता येतो. आणि अशा प्रकारे इथे 3 प्रकारचे तिकीट्स आहेत, 1 350, 1 450 आणि 1000. आणि हे जे आम्ही जे तिकीट काढलं ते 350 आहे, जे तुम्हाला हा जो मी इथे उभी आहे तो एरियामध्ये तुम्हाला फिरायला किंवा बसायला मिळतं. आणि हा जो एरिया आहे तो आहे 450 इथे तुम्हाला कॅफेसुद्धा मिळतं. आणि अशा प्रकारे हे खूप सुंदर सीन तुम्हाला या बोटमधून पाहायला मिळतात, खरंच खूपच भारी वाटतं आहे. आणि अशा प्रकारे खूप गर्दी आहे बऱ्यापैकी. आणि असं तुम्हाला जे 350 सीट आहे त्याच्यावरती असं पत्रा टाकलेलं आहे तर तुम्ही तिथे बसू शकता. पण बाकी ओव्हरऑलच या बोटचा एक्सपिरियन्स बघितला तर 350 रुपयाच्या मनाने हे खूपच एक चांगला एक्सपिरियन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि बाकी तुम्हाला खूपच अशी छान मजा करायची असेल तर तुम्ही 450 रुपये म्हणजे कॅफेवाला एरिया आणि प्लस वरती जो एकदम AC फुल AC म्हणजे तुम्ही छान AC सीटमध्ये बसून जाऊ शकता असा एरिया तो पण 1250 रुपयाचं तिकीट आहे, त्यानेसुद्धा तुम्ही जाऊ शकता. पण माझ्या मते 350 रुपयाचा जो एरिया आहे तो तुम्हाला या बोटचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी खूप छान आहे आणि रिझनेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा एक प्रवास नक्की करू शकता. आणि या बोटमधलं एक खूप चांगली गोष्ट सांगायचं झालं तर या बोटमधल्या वॉशरूम्स किंवा ओव्हरऑलच जो एरिया आहे जिथे आपण बसतो जिथे आपण खातो तो खूप क्लीन आहे, त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत इथे कुठलीच चूक आपण काढू शकत नाही. त्याचबरोबर पार्किंग तुम्ही ते बघू शकता, पार्किंगसुद्धा गाड्या एकदम नीट लावून दिल्या जातात किंवा घेतल्या जातात, त्याच्यामुळे तेसुद्धा त्याबाबतसुद्धा आपण कुठल्याच गोष्टीची मी कंप्लेंट नाही करू शकत, कारण का ओव्हरऑलच सगळ्या बोटीतल्या जे रूल्स आहेत ते योग्य रीतीने पाळले जातात.